हाय, माझं नाव हिमानी फरार मार्कू आहे. ॲक्च्युली डॉक्टर बेडेकर हॉस्पिटलशी माझं लहान म्हणजे बर्थपासून संबंध आहे, बिकॉज मी याच हॉस्पिटलमध्ये बॉर्न झाले आहे. आणि एक स्पेशली सांगायचं म्हणजे मी ट्विन्स आहे, मी आणि माझा भाऊ, आणि ते पण इथे नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे माझ्या आईची. सो मला खूप फॅमिलियर आहे हे हॉस्पिटल. आणि जसं सांगायचं की मला आता बेबी झाला आहे, बेबी बॉय. सो ही तो पण म्हणजे ओव्हरवेट बोलण्यापेक्षा तो 4.15 kg आहे, आणि तीही माझी नॉर्मल डिलिव्हरी डॉक्टरांनी केली आहे. सो मला त्याच्यात भरपूर आय एम फीलिंग सो हॅपी फॉर दॅट. आणि मला ॲक्च्युली नॉर्मल डिलिव्हरीच करायची होती, सो आणि तेच झालं फायनली. सो या वी बोथ आर हॅपी. आणि डॉक्टर महेश सरांबद्दल सांगायचं झालं तर वी आर कमिंग फॉर दी फर्स्ट टाईम फॉर कन्सीव करण्यासाठी आलो होतो. सो अराउंड 1-2 महिन्यातच आम्हाला कन्सीव झालं, जसं त्यांनी सांगितलं नॅचरली तुम्ही प्रयत्न करा. सो वी डीड इट आणि सक्सेसफुल झालं विदाउट एनी कॉम्प्लिकेशन आणि मेडिसिन्स शिवाय. वेगळा कॉन्फिडन्स देतात डॉक्टर महेश सर जे आहे, ते वेगळाच तुम्हाला एक कॉन्फिडन्स देतात की आपण सगळं नॉर्मलरित्या करू, पहिले तुम्ही हे प्रयत्न करा, हे करा. मग त्यांचं पुढे काही झालंच नाही तर आपण बाय औषध वगैरे मेडिसिन्स वगैरे घेऊ शकतो, पण त्याची काही जरूरत पडली नाही. सजेस्ट केलं डॉक्टर जे श्रेया आहेत त्यांचं सेशन वगैरे सजेस्ट केले, प्रीनेटल पोस्टनेटल जे आम्ही दोन्ही सेशन अटेंड केले आणि ते एवढे हेल्पफुल होते की त्याच्यामुळे पण जे नॉर्मल डिलिव्हरीला आम्हाला जे एवढी हेल्प झाली त्याच्यामुळे देखील. आणि इवन आफ्टरवर्ड्स ऑल्सो आता त्यांनी काही हजबंडसाठी पण जे दिलेले टिप्स त्या पण भरपूर कामाला आलेले आम्हाला. फॉर ब्रेस्ट फीडिंग, नॉर्मल डिलिव्हरी, परत तुम्ही योगाज दिले होते फॉर बोथ, तुम्ही कसं एकमेकांना सपोर्ट करू शकतात. आणि स्पेशली सांगायचं आहे मला जेवण भरपूर आवडलं इथलं. सो डॉक्टरांची आई, महेश डॉक्टरांची आई स्वतः व्हिजिटला आली होती की तुम्हाला सगळं ते एकदम खूप ऑसम फिलिंग होती की असं कोणतरी स्वतःहून येऊन म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरला जसं विचारतात तसं विचारता येत आहे, ते खूप बरं वाटलं. आणि जेवण तर एकदम ऑसम आहे. ॲक्च्युली मी सजेस्ट करू शकते की डॉक्टरांच्या आईने एक बुक काढली तर आम्ही शिकू शकतो ते जेवण, ते रेसिपी सगळे आम्हाला पण शिकावे असं वाटतं. कारण खूप लाईट आहे, म्हणजे आपण रेग्युलर जेवणामध्ये पण ते यूज करू शकतो. ते जेवणाची टेस्ट जशी आहे, आणि माझा हस्बंड ॲक्च्युली डाएट कॉन्शियस आहे, सो त्याला भरपूर आवडलं आणि मला शिकायचं आहे ते जेवण. तर प्लीज त्यांनी बुक रेफर करावी आमच्यासारख्यांना जे जेवण शिकण्यासाठी काय वापरू शकतो. हां, रेफर करू ते इझियर होईल. राईट. सो आम्ही जनरली नॉनव्हेज वगैरे असतं आमचं, पण इथे आम्ही व्हेज खाऊ शकतो असं आम्हाला आता कॉन्फिडेंट आलंय त्याच्यासाठी. आणि पण हॉस्पिटलचा स्टाफ देखील एवढा हेल्पफुल आहे, मावशींपासून सिस्टर आणि डॉक्टर्स, असिस्टंट डॉक्टर्स जे आहेत ते एवढे हेल्पफुल आहेत, एवढं गायडन्स देतात, पावलं पावलंला त्यांची मदत असतेच. आणि म्हणजे इव्हन बेबीची काय केअर घ्यायची म्हणा, काही त्यांचं एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षांचा, ते शेअर करतात की तुम्ही असं करा. तर ह्या गोष्टींची प्रत्येक गोष्टीमध्ये एवढं हेल्प होते. आता आम्ही 3 दिवस आहोत, कसे दिवस गेले आम्हाला कळलंच नाही, आणि एवढी प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प झाली आहे की खरंच म्हणजे एक छान फिलिंग येतं की एक हॅपीनेस घेऊन जातो. आणि म्हणजे आम्ही आलो जेव्हा माझे लेबर पेन चालू होते तेव्हा मी आली होती, म्हणजे त्याच्या आधी 2 दा आली होती, बिकॉज मला असं वाटत होते की मला लेबर पेन चालू होतात की कळत नव्हतं तेव्हा. पण त्यांनी असं नाही की सीजर करूया आपण तुम्हाला काय होत आहे, पण त्यांनी सांगितलं नाही यू हॅव टू वेट. मग आम्ही वेट केलं त्यासाठी, जेव्हा ॲक्च्युअल पेन्स आले तेव्हा मी आली तेव्हा त्यांनी डायरेक्टली मला सजेस्ट केलं की नाही तुम्हाला आत्ता ॲडमिट व्हायचं आहे. सो तो एक वेगळा कॉन्फिडंट होता की म्हणजे उगाचच कोणी असंच ॲडमिट करत नाही की असंच असं काही झालेलं नाही आहे. इकडे हॉस्पिटलचा स्टाफ एकदम हेल्पफुल आहे. आम्ही रात्री आलो 12 तरी पण सगळे अवेलेबल होते, आणि त्यांनी फटाफट जे काय डिसिजन जे काय करायचं होतं ते सगळं व्यवस्थित आमच्याकडनं करून घेतलं. आणि त्यांनीही भरपूर हेल्प केली आम्हाला कसं काय प्रोसिजर पुढची कशी काय असेल ते सगळं. आणि
डॉक्टर देखील व्यवस्थित विजिटला येतात, डॉक्टर रोजच येतात, एवढे सिनियर असून ते म्हणजे रोजच त्यांची दोन वेळा सकाळ संध्याकाळ विजिट असते. चाइल्ड स्पेशलिस्ट पण आनंद सर, आनंद डॉक्टर आनंद आहेत, त्यांनी पण खूप म्हणजे सपोर्ट केला की कसं काय जे ब्रेस्ट फिडिंगचे सेशन आहे त्यांनी एक्स्पेशली जे डॉक्टर आहेत ब्रेस्ट फिडिंगचे त्यांना व्हिजिट केलं, म्हणजे व्हिजिट केलं त्यांनी आमच्यास पर्सनली आमच्याशी डिस्कस केलं कसं करायचं काय करायचं, टिप्स दिल्या त्यांनी थोड्या, त्या भरपूर युजफुल आहेत आमच्यासाठी. ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स भरपूर छान होता आणि वी आर रिअली हॅपी वी मेड दिस डिसिजन टू हॅव आवर बेबी इन मेडिकल हॉस्पिटल. And thank you so much for your support and we will definitely suggest everyone else also. Yeah, आणि स्टाफ बद्दल सांगायचं बोललं तर म्हणजे आमचे रिलेटिव्हजच आहेत इकडे, सो त्यांनीही भरपूर सपोर्ट केलाय आम्हाला आणि रिलेटिव्हजपेक्षा अदर लोकांनीही भरपूर सपोर्ट केला, असं नाही की ते रिलेटिव्हज आहेत म्हणून सपोर्ट केलाय, बाकी लोकांनी पण भरपूर म्हणजे घरच्या सर्कल एकच ड्युटी मध्ये असत, एकच शिफ्ट मध्ये असत, बाकी शिफ्ट मध्ये तर दुसरे असतात. राईट, सो एव्हरीवन इज सो हेल्पफुल. या आणि भरपूर काय काय आहे पण आता आम्ही एवढ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये ते सगळं तुम्हाला डिस्कस करू नाही शकत. ठीक आहे, बेबी आमचं हेल्दी आहे, नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि मेन नॉर्मल डिलिव्हरी आहे, सो वी आर सो मच हॅपी.